प्रसिद्ध गुडलक चौकात महापालिकेकडून बांधकाम विभागानं बांधकामावर कारवाई केलेली आहे. पुण्यातली ही घटना आहे. पुण्यातल्या गुडलक चौकामधल्या अतिक्रमणांवरती पालिकेनं ही कारवाई केली आहे. पुणे महापालिकेनं बुलडोझर फिरवलेला आहे. गुडलक चौकामध्ये महापालिकेनं ही कारवाई केली आहे. गर्दीच्या वेळी सुरू असलेल्या कारवाईमुळे या भागात सध्या मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. पुण्यातला गुडलक चौक हा गर्दीचा चौक आहे. फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता असे महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकत्र येत असतात आणि या ठिकाणी महापालिकेनं अतिक्रमणांवरती ही कारवाई केलेली आहे. मात्र ऐन गर्दीच्या वेळी कारवाई झाल्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. बालाजी पोद्दार आपल्याला अपडेट देत आहेत. बालाजी, नक्कीच ही संध्याकाळची वेळ आहे. पुण्यातल्या गुल्लक चौक, रानडे कॉलेज या ठिकाणचे जे रहदारीचे रस्ते आहेत त्या ठिकाणचे बांधकाम विभागाने कारवाई सुरू केली आहे. दोन बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे आणि धडक कारवाई ती मोहीम जी आहे ती पुणे महानगरपालिकेने हातात घेतली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे. ज्या अनाधिकृत हॉटेल आहेत, पार्किंग मधले हॉटेल आहेत, यांच्यावरती ही सगळी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या लोकांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या होत्या, मात्र ते नोटिसाला कुठलंही उत्तर न आल्याने महापालिकेने ही धडक कारवाई सुरू केली आहे आणि ऐन गर्दीच्या वेळी ही कारवाई सुरू झाल्याने मोठी वाहतूक कोंडी जी आहे ते पुण्यातल्या एस टी रोड वरती आपल्याला पाहायला मिळते. मात्र महापालिका आपली कारवाई पूर्ण केल्याचे थांबणार नसल्याचं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय आणि ही अधिकारी आता कारवाई करत आहेत. छोटे छोटे हॉटेल्स असतील, अनधिकृत टेंट असतील, हे सगळे पाडण्याचं काम जे आहे ते महापालिकेकडून करण्यात येत आहे. नम्रता बालाजी, धन्यवाद माहितीबद्दल. तर पुण्यामधली ही कारवाई आहे. ही दृश्य आपण बघतो पुण्यातल्या गुडलक चौकामधली, ज्या ठिकाणी अतिक्रमण अनेक दुकानांनी केलेली होती, अनेक आस्थापनांनी केलेली होती आणि हीच अतिक्रमण हटवण्याचं काम सध्या पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलंय. मात्र गर्दीच्या वेळी ही कारवाई सुरू असल्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. Oh, 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 oh.